आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जास्त खाडाकोड नको करूस ग. हा व्हेरी गुड. वा हॅलो मॅम. अरे निवाता सर, या ना बसा. असे अचानक आलात? मॅडम तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. सांगा ना. आपली स्कूल पुन्हा नव्याने सुरू झालीये हेच सांगायचं ना. मॅडम आदिती असं का बोलते, म्हणजे तिला काही कळलंय का? लहान मुलं देवाचं रूप असतात आणि देवाला तर सगळंच माहिती असत. लॉजिक तर अगदी बरोबर. झालं तर मग. मॅडम हीच गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती. असं समजा चमत्कारच झालाय, म्हणजे आपली शाळा पुन्हा एकदा नव्याने आधीसारखी सुरळीतपणे सुरू होते. वा खूप चांगली बातमी आहे ही. मुलं परत येतील, पण शाळा सोडून गेलेल्या शिक्षकांचं काय? ते सुद्धा परत आलेत, माफी मागून, माफीनामा देऊन पुन्हा जॉईन झालेत. मुलांच्या बाबतीत म्हणाल तर ज्या मुलांना शाळेत यायचं नव्हतं ते सुद्धा परत यायचं म्हणतात असं त्यांच्या पालकांनीच कळवलंय. खरंच मॅडम आपल्या शाळेच्या बाबतीत सगळं काही बदललेलं असताना अचानक असं काही घडेल असं खरंच मला वाटलं नव्हतं. मलाही नव्हतं वाटलं. मला सांगा शिक्षक परत काय येत असतील असं तुम्हाला वाटत? जाताना तर ते पैशांच्या लालसेपोटी गेले होते, पण आता परत काय येत आहेत हे तुम्हालाच माहिती असणार ना? नाही मला खरंच काही माहित नाहीये. असं बोलणं हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण मला माहिती हे सगळं तुमच्यामुळेच घडून आलं. सांगा ना. आता काय बोलू मॅडम, आपल्या शाळेबद्दल तुम्हाला असलेली आत्मीयता आणि देवीचे आशीर्वाद यामुळे सगळं घडून आलं असंच म्हणावं लागेल. खरे तुम्ही ही बातमी फोनवरही देऊ शकला असता, इतक्या लांब येऊन त्रास घ्यायची काय गरज होती? खर तर इतकी आनंदाची बातमी तुम्हाला भेटून मी कधी तुमच्याशी शेअर करतोय असं मला वाटत होत, म्हणून आलो. बर आता मला निघावं लागेल, येतो मी. हे अचानक सगळं काय घडतंय मला कळतच नाहीच कळणार, कारण तू अजून लहान आहेस ना. अच्छा म्हणजे तू मोठी आहेस तर? असं मी कधी म्हणाले. मग तुला कसं कळलं? मी तुला म्हणाले ना, मुलंही देवाघरचे फुल असतात. मला खरं खरं उत्तर हवंय. मग खरं उत्तर हे आहे, मी देवीला प्रार्थना केली होती आईवर येणारं संकट दूर कर म्हणून, आणि देवीने माझं ऐकलं. देवी तुझंच बरं ऐकते. लवकरच तुला अजून एक गुड न्यूज कळणार आहे. कोणती गुड न्यूज? सांगणार, पण तू त्याआधी मला एक प्रॉमिस कर, पाणीपुरी घेऊन देणार म्हणून. लपाड अजिबात नाही. प्लीज. नाही. शाळा सुरू झाली म्हणून तरी दे. नाही म्हटलं ना. अजून एक गुड न्यूज. तरी नाही. निदान परत फेड म्हणून तरी दे. मी काय म्हणतो साहेब, ते पोस्टर नक्की कुणी प्रिंट करून लावले याबद्दल काही कळलं का? नाही. मग ते पोस्टर नक्की कुठे छापले गेलेत हे आपल्याला कळायला हवं, म्हणजे कुणी छापून घेतले हे कळायला फारसा वेळ लागणार नाही. जरा शांत बसाल. कोरोनाला बोलवलंय, तो आला की काय डोकं चालवायचं आहे ना ते चालवा. बस बस. बरं झालं भाऊ तू आला, आम्ही तुझी देवासारखीच वाट पाहत होतो ना. काय रिपोर्ट? किंग बॉस अख्ख्या शहरभर शोधलं पण पोस्टर कोणी छापलं ना ते ट्रेस झालं नाही. एक मिनिट, ते पोस्टर बघूया मला. इकडे Thank you.
काय झालं साहेब? काय गायब होतंय सगळं, सगळं गायब झालं. आता सगळं होतंय इथे, सगळं आपल्या डोळ्यांनी पाहिलं आपण, सगळं गायब का सगळं झालं? हो काय साहेब, अहो एक वेळेस मी हे बोललो असतो तर चाललं असतं. काय आपण काय टाईट असतो ना, अजून 7 वाजलेले नसताना तुम्ही जर असं बोलायला लागले तर मग कोरोना. हा किंग बॉस, नाही किंग बॉस खरं बोलतायत, हा काहीतरी भूतातकीचा प्रकार आहे. नाही नाही, भूतटकी नाही आहे, ही एक आगळी वेगळी अद्भुत शक्ती आहे. याचा अर्थ माझी लढाई मैत्रीसोबत नाही आहे, या अद्भुत शक्ती विरुद्ध आहे. तुम्ही म्हणताय ते जर खरं असेल ना, तर सर्वात अगोदर तुम्हाला या अद्भुत शक्तीचा बंदोबस्त करावा लागेल. बाबा आधी आपण किती वेळा प्रयत्न केले माहिती आहे ना? अरे तुम्ही दोघं चुकीच्या माणसाकडे जाऊन प्रयत्न करत होता ना, म्हणून तुम्हाला यश मिळत नव्हतं. माझ्याकडे करेक्ट व्यक्ती आहे जी याचा बंदोबस्त करणार, म्हणजे करणारच. एवढी अशी कोण आहे ती व्यक्ती? चंद्रमुखी. चंद्रमुखी. माहित होता तुम्ही पुन्हा माझ्याकडेच येणार, मला चांगलंच माहित होत. आता बोल, जे काय बोलायचं आहे ते पटकन बोल, व्यक्त हो, मुक्त हो. व्यक्त मुक्त, आपण आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं होतं ना मागच्या वेळेस. हा आदितीच्या प्रेताला जाळून पण टाकलं होतं ना. त्यानंतर ती आदिशक्ती देवी तर निघून गेली, पण आमच्या घरात आदिती सारखी दिसणारी दुसरी मुलगी आली. सेम टू सेम आदिती, पण हिच्यात काहीतरी वेगळं आहे. एक अद्भुत अशी शक्ती आहे, हो ती काहीही करू शकते. तिच्याकडे नुसतं बघितलं ना तरी 1 कोटीची नशा एका मिनिटात उतरते ना. हो कळायला हवं, ही नक्की कोण आहे हे कळायलाच हवं, आणि हिचा मैत्रिणीला एवढा सपोर्ट काय आहे हे सुद्धा कळायलाच हवं. मला हे आधीच कळलंय, तुझा फोन आल्यावर मी ध्यानाला बसले तेव्हाच मला कळलं. ही अद्भुत शक्ती म्हणजे आदितीचा आत्मा आहे जो तुमच्या मैत्रिणीला मदत करतोय. आत्मा? भूत? अरे देवा, हा खेळ अजून सुरूच आहे का? आता हिला आमच्या घरातून बाहेर कसं काढायचं? आता एकच मार्ग आहे, आदितीचं अस्थिविसर्जन. यथासांग अस्थिविसर्जनाचा विधी झाल्यावरच तिच्या आत्म्याला शांती मिळणार आहे, आणि मग ती निघून जाईल अगदी कायमची. अहो पण तिच्या प्रेताची तर परस्पर विल्हेवाट लावली होती ना, मग तिच्या अस्थी आमच्याकडे कशा असणार? मामा, हे सगळं ऐकून खूप टेन्शन आलंय रे. ते तर मला पण आलंय ना, पण बघू यातून आपण काहीतरी मार्ग काढू. अस्थी, आदितीच्या अस्थी. पण या तुमच्याकडे कशा आल्या? माझ्या माणसांनी जेव्हा तिचा अंत्यविधी केला तेव्हाच मी त्यांना अस्थींबाबत कल्पना देऊन ठेवली होती, त्यांनीच मला या अस्थी आणून दिले. एकदा का ह्या अस्थींचं विसर्जन झालं की मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याचं काहीच कारण असणार नाही. खरंच असं होईल ना? पाहिलंच पाहिजे, ह्या सृष्टीच्या नियमानुसार हे मानवी शरीर पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी,
आणि जल या पाच तत्वांनी बनला आहे आणि याचं विघटनही याच पाच तत्वांमध्ये व्हायला पाहिजे. आपण प्रेत जाळण्यासाठी चितार असताना जमिनीशी संपर्क होतो, त्याच देहाचा काही अंश हा मातीत मिसळतो. प्रेताला अग्नी दिल्यावर त्याचा अग्नीशी संपर्क येतो आणि त्या अग्नीतून निर्माण होणारा धूर हा वायूचं प्रतीक होऊन या अवकाशात पसरतो. आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण ह्या अस्थींचं विसर्जन करतो तेव्हा पंचतत्वांनी बनलेलं हे शरीर खऱ्या अर्थाने ह्या पंचतत्वात विलीन होते आणि मगच ह्या आत्म्याला शांती मिळते. आता कळलं? हो ताई, आम्हाला हे सगळं कळून चुकलंय. आता उद्या जातो आणि थांब, काही करू नकोस. या अस्थींचं विसर्जन तू नाही, तिच्या बाबांनी किंवा आईनी करायचं आहे. नाही हो, हे शक्यच नाही ना. हो तिची आई तर एकदीच करणार नाही, तिच्या बाबाला यातलं काहीच माहित नाही ना. तू असंच काहीतरी म्हणणार हेही मला माहित होत. हा सगळा फटकत्या आत्म्यांचा खेळ आहे. कुठलाही आत्मा सहजासहजी जायला तयार होणार नाही आणि त्याला हा आत्माही अपवाद नाही. खूप अडचणी येणार, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो तुमची परीक्षा घेणार. त्याला कसं तोंड द्यायचं आणि कसं मुक्त करायचं हे तुमचं तुम्हालाच बघावं लागेल. तयारीला लागा, मला आता निघायला हवं. खाली भक्त माझी वाट पाहत. मामा आता काय करायचं? हॅलो यशवर्धन, कुठे आहेस? तू लवकरात लवकर मला नदी जवळच्या ब्रिज वर भेट. अरे बाकी सगळं आपण भेटलं बोलू, लवकर ये, मी वाट बघतोय. दादा नक्की तयार होईल का? हाय डॉली. हाय दादा. काय मामा, आज घरी भेटण्याऐवजी मला इथे कुठे भेटायला बोलवलंस? इथे लोक अस्थी विसर्जित करतात. हो ते मला माहिती आहे, माझा त्याच्याशी काय संबंध आहे? हा म्हणजे डॉली काय बोलतोय? हे काय? अस्थि कलश. तुला या अस्थि विसर्जित करायच्या आहेत का? कोणाच्या अस्थि आहेत? आणि त्याच्याशी माझं काय देणं घेणं? मी का करायच्यात अस्थि विसर्जन? कारण तू सोडून दुसऱ्या कोणालाच हा हक्क नाहीये. मामा दुसऱ्या कोणाला हा हक्क नाहीये, मला हक्क आहे. म्हणजे या म्हणजे या अस्थी. आदिती, ए मामा काय करतोयस तू? कोणासमोर कोणाबद्दल किती मस्करी करावी काही भान आहे की नाही? ही मस्करी असती तर खरंच खूप बरं झालं असत, पण आपल्या दुर्दैवाने ही आपल्या आदितीच्याच असती आहेत. खोटं बोलतोयस ना मामा? हा ए डॉली काय चाललंय हे सगळं? खोटं बोलतोय ना मामा? सांग ना मला काय झालंय आदितीला? गेली ती, आपल्याला सोडून गेली. ए मामा काय विचारतोय मी? काय झालं होतं माझ्या आदितीला? बोल ना. प्रिन्सनी मारलं तिला. मामा काय नवीन खेळ खेळतोस माझ्याशी? हा तुला माहितीये मी जीव घेईन तुझा, म्हणून आता तू प्रिन्सचं नाव समोर करतोयस?
तुला माहितीये तूच मारलायस ना माझ्या आधी तिला? बोल। नाही रे नाही रे माझ्या सोने, खरंच खरंच हे सगळं त्या प्रिन्समुळे घडलं। त्या दिवशी तो त्याच्या रूम मध्ये कोरोना बरोबर बोलत बसला होता आणि अचानक आणि अशा पद्धतीने त्याच्या हातून आपल्या आदितीचा खून झाला। मला सोडणार नाही मी, तुम्हाला कोणालाच सोडणार नाही, माझ्या आदितीला मारणाऱ्या कोणालाच सोडणार नाही। आणि ए मामा तुला तर नाहीच नाही, काय 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 बिघडवलं होतं रे माझ्या आदितीने तुमचं? सांग ना, एवढीशी लहान मुलगी ती काय बिघडवलं होतं तिने तुमचं कि तुम्ही तिच्या जीवावर उठलात? दादा प्लीज आवर स्वतःला, मामाला सोड ना तू। दादा नपे, आज मी कोणाचंच ऐकणार नाहीये। अरे पण प्रिन्स दादाने असं का केलंय ते तरी समजून घे ना। का केलं त्यांनी असं, सांग ना का केलं? आणि त्यांनी माझ्या मुलीचा जीव घेतल्यानंतर मी काय समजून घ्यायचंय आता डॉली? प्रिन्स दादाने जे काही केलंय तुझ्यासाठीच केलंय, तू त्याला दुसऱ्याचा मूर्खपणा नको करूस। मूर्खपणा? मूर्खपणा आता नाही, आधीच केला होता। तुम्हाला रस्त्यावरनं उचलून महालात आणलं ना, तो मूर्खपणा। आदिशक्तीच्या एवढ्या मोठ्या व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली ना, तो मूर्खपणा। अरे 10 पैशांची लायकी नाही तुमची, पण तुम्हाला करोडोच्या संपत्तीचा मालक बनवलं ना, तो मूर्खपणा। ऑली मामा, त्याआधी मी कधी बोललो नाही, पण आज लायकी दाखवलीच तुम्ही तर ऐका। अख्खं गाव मला सांगत होतं की माझ्या सख्या आईला तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या प्रिन्सनी मारलंय। तुम्ही विश्वास नाही ठेवला, दुर्लक्ष केलं। तुम्ही माझे नातेवाईक म्हणून मी तुम्हाला कधीही अंतर दिलं नाही। मामा, सख्या मामापेक्षा जास्त प्रेम दिलं रे मी तुला। ऑली तुला कधी परकी वागणूक दिली? अरे तुमच्याच बाबतीत काय, माझ्या आईच्या बाबतीत सुद्धा आमच्या दोघांच्या नात्यात मी कधीही सावत्र हा शब्द येऊ दिला नाही। त्याची परतफेड कशी केलीत? काय दिलं तुम्ही त्याच्या बदल्यात मला, माझ्या एकुलत्या एका? दादा प्लीज आवर स्वतःला, जे काही घडलंय तुलाही स्वीकारावं लागणारच आहे। तेव्हाच स्वीकारलं जाईल जेव्हा मी माझ्या मुलीची माफी मागेन। एक बाप म्हणून माझ्यामुळे तिच्या आयुष्यात ही जी राक्षसी नाती आली आहेत त्यांच्या वतीने माफी मागेन तेव्हाच। वेळ निघून गेल्यावर लक्षात येते कि मी माझ्या मुलीसाठी कधी वेळच दिला नाही। खूप काही करायचं होतं तिच्यासाठी, मनात इच्छा असूनही मी कधी करूच शकलो नाही। मला अजूनही आठवत छोट्या छोट्या मागण्या होत्या तिच्या। बाबा बाबा बघ ना मी किती छान चित्र काढलंय। हो एक मिनिट, बघा जरा महत्वाचं काम झालं। हॅलो, येस पाटील सर। हो येस, हो हो हो। नाही नाही मामा, तुम्ही पैशांसाठी केलं ना हे सगळं? तुम्हाला जेवढे हवे तेवढे पैसे मी देतो, पण एक रिक्वेस्ट आहे, एकदा माझ्या मुलीची माझ्याशी भेट घडवून आणाय एकदा, प्लीज प्लीज बाबा। तुझी अवस्था कळते रे आम्हाला, पण जसं आम्ही तुला समजून घेतलं तसं तू पण आम्हाला समजून घे ना। प्रिन्स दादाच्या हातून जे काही घडलंय तुझ्याच काळजीपोटी घडलंय। काय बोलतेस तू? खरं तेच सांगते, प्रिन्स दादाने जेव्हा आदितीला मारलं तेव्हा त्यालाही माहित नव्हतं कि ती आदिती आहे। करेक्ट, खर तर हा मर्डर नसून अपघात आहे। तुला जेलमधून कसं बाहेर काढता येईल? प्रिन्स दादा हे जेव्हा बोलत होता ना तेव्हा रूम मध्ये कोणीतरी रेकॉर्ड करत होत, त्याने गळा दाबल्याने श्वास कोंडून जेव्हा बॉडी खाली पडली ना तेव्हा त्याला कळलं कि ते दुसरं कोणी नसून ती आदिती होती। तुला तिच्या बाबतीत जेवढं दुःख होत आहे ना तेवढंच आम्हालाही होत आहे,
आणि दादा मला एक सांग ना, आम्ही तुझ्या विरोधात असतो तर तुला जेलमधून का बाहेर काढलं असतं? प्रिन्सने खूप कष्ट घेतलेत रे तुला जेलमधून बाहेर काढायला. घेणारच ना, दोघा भावांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे मला माहितीये. हो ना बिचारा, एका बाजूला तुला वाचवण्यासाठी धडपड करतोय आणि दुसरीकडे आदितीला मारल्याचं पाप आपल्या डोक्यावर घेऊन फिरतोय. तुला आम्हाला जे काही समजायचंय ते समज, पण आम्हाला माहिती आम्ही कसे आहोत. आम्हाला इथल्या प्रॉपर्टीचा अजिबात मोह नाहीये. अगदी बरोबर बोललीस तू. आणि तू जेलमध्ये असताना तुझी प्रॉपर्टी आमच्या नावावर करून घ्यायला कितीचा असा वेळ लागला असता? प्रिन्सने आदितीला मारलं तेव्हा त्याला सुद्धा माहित नव्हतं ना की आदितीच आहे म्हणून. जेव्हा मला कळलं तेव्हा मी तुझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर रिॲक्ट झालो. आणि होणारच ना, जशी तुझी मुलगी होती तशी माझी पण नात होती ना. तुम्ही मला या आधी का नाही बोललात? आम्हाला सुद्धा ते काही दिवसापूर्वीच कळलं ना. तुला आठवत असेल ना, आदिती एकदा गायब झाली होती. हो चांगलंच आठवत आहे, पोलिसांनी तेव्हा माझीही चौकशी केली होती. त्यानंतर ती परत आल्याचं तुला त्यावेळी कळलं असेल. हो नंतर पोलिसांच्याच गाडीत सापडली असं कोणीतरी बोलल्याचं आठवत आहे. पण ती जेव्हा गायब झाली होती ना तेव्हाच तिचा मर्डर झाला होता. काय? हो ती परत आली हे खरं असलं तरी ती आपली आदिती नव्हती. मग कोण होते? आदिशक्ती. साक्षात आदिशक्ती देवी.